आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाआयटीमध्ये 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असा आरोप केला होता. मात्र गेल्या 5 वर्षातील आयटी विभागाला राज्य सरकारनं केलेल्या आर्थिक तरतुदींवर नजर टाकली तर मात्र 25,000 कोटी रुपयांचा आकडा याबद्दल शंका उपस्थित होते. कारण राज्य सरकारनं गेल्या 5 वर्षांमध्ये आयटी विभागाला फक्त 355 कोटी रुपयांचा निधी दिलाय आणि विविध विभागानं आयटी विभागाला 724 कोटी रुपयांची कामं दिलेली आहेत. हे दोन्ही एकत्र केले तरी 1,100 कोटी रुपयांची कामं आयटी विभागाला देण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे संजय राऊत यांनी 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे. त्यात खरंच तथ्य आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान या संदर्भात संजय राऊत यांनी नेमका काय आरोप केला होता पाहूयात. महाराष्ट्र में सबसे बड़ा घोटाला जो है फडणवीस सरकार के काल में बहुत हो गए, लेकिन सबसे बड़ा घोटाला हुआ है महा आईटी में. 25,000 करोड़ का घोटाला है. 25,000 कौन है अमोल काळे, कहाँ छुपाया उसको बताइए. हुई अमोल काळे, हुई विजय ढवंगाळे, सब के अकाउंट्स, सबके लिंक्स, सबके मनी ट्रांजैक्शंस, सबके किसके साथ जुड़े हैं, बिना टेंडर किसको कॉन्ट्रैक्ट मिले हैं, पैसा कहाँ कहाँ गया है. 2 दिन में जाएगा ईओडब्ल्यू के पास, फिर जाएगा ईडी के पास. 5,000 करोड़ का तो हिसाब मेरे पास आया है. 5,000 करोड़ का हिसाब मेरे पास आया है, वो जाएगा. महाविकास आघाडीचं सरकार आणि संजय राऊत जी हे धडधडीत खोटं बोलत असतात हे आपण सर्वांना माहीतच आहे. रोज काहीतरी खोटं बोलायचं आणि रेटून खोटं बोलायचं हा त्यांचा नित्यनेमाचा कार्यक्रम झालेला आहे. पूर्णच्या पूर्ण माहिती नाही.